नमस्कार, मी विलास बड़े, न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मराठी भाषा दिन म्हणजे ज्या मराठीत आपण वाढलो त्या मराठीच्या उत्सवाचा दिवस। सोशल मीडिया आपल्या आयुष्याचा आज अविभाज्य भाग बनलाय। अन्न, वस्त्र, निवारा आणि सोशल मीडिया, इतकी सोशल मीडियाची काळाच्या बद्दल गरज निर्माण झाली आहे। पण या सोशल मीडियावर व्यक्त व्हायला देखील भाषेची गरज असते। आणि या सोशल मीडियावरील भाषेनं सगळ्यात मोठा दणका दिला तो मातृभाषेला, आपल्या मराठीला। आपण सोशल मीडियावर अशुद्ध मराठी लिहायला लागलोय, व्याकरणाची तर कत्तल होती। मोबाईलच्या वेडानं आणि हस्तलेखन अस्तंगत झालेलं आहे। एकूणच सोशल मीडियाचा मराठी साहित्यावर काय परिणाम झालाय, आपण न्यूज 18 लोकमतच्या साहित्य संमेलनाच्या या तिसऱ्या पुष्पात सोशल मीडियावरच्या मराठी साहित्याबद्दलचं हे मंथन जाणून घेणार। सोशल मीडिया हे पण आजचं एक प्रभावी असं माध्यम झालेलं आहे आणि त्याच्यातून जवळजवळ प्रत्येकाच्या हातात जो आता मोबाईल आहे त्या मोबाईल साधनाचा वापर करून लोक एकमेकांशी संपर्क करतायत, आपले व्यक्त होत आहेत आणि त्याच्यातून निमनिराळे जी ही ॲप आहेत, मग ते व्हॉट्सॲप असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, ह्या सगळ्या सोशल मीडियाचा वापर चांगल्या पद्धतीने होतो। हा वापर मराठीतून जास्तीत जास्त झाला पाहिजे। इंग्रजीतून मेसेज देण्यापेक्षा हे संदेश वहन मराठीतून झालं पाहिजे आणि त्यासाठी गुगल यांनी आम्हाला आणि फेसबुक यांनी मराठीतून त्यांचे ॲप तयार करण्याचं सुरुवात केलेली आहे। एवढंच नाही तर ॲमेझॉनसारखी जी कंपनी आहे, फ्लिपकार्ट आहे, ह्या ज्या मार्केटिंगमधल्या कंपन्या आहेत त्यांनीसुद्धा त्यांचे ॲप हे मराठीतून तयार केलेले आहेत। मराठी साहित्य अतिशय कमी अवेलेबल आहे आज सुद्धा सगळ्या सोशल मीडियावरती आणि त्याच्याकरता आपल्याला खूप झटून मेहनत घ्यावीच लागेल। किंवा मला असं नेहमी लक्षात आलं आहे, बरेचदा माझ्या ट्विटखाली लोक लिहितात, म्हणजे मी जेव्हा महात्मा फुले किंवा गाडगे महाराज अशा थोर महाराष्ट्राच्या विभूतींबद्दल लिहिते तेव्हा मला नेहमी लोक लिहितात मराठीत लिहा, मराठीत लिहा, तेव्हा त्यांना थोडीशी लाज वाटली पाहिजे स्वतःच्या या संकुचित विचारसरणीची। मी जेव्हा ते इतर भाषांनी लिहिते ते अशा करता लिहिते कारण मला माझ्या महाराष्ट्रातले या विभूती त्यांचे विचार इतर महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचवायचे असतात, हा त्याच्या मागचा विचार असतो। परंतु जितकं साहित्य मराठी, जितक्या कवितांचं ज्ञान आणि माहिती मला आहे त्याची जेव्हा थोडीफार माहिती त्यांना होईल तेव्हाच त्यांनी त्याच्यावर भाष्य करावं एकतर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला नम्रपणे विनंती करायची आहे की खरोखरच जे जे काही करता येईल आपल्या महाराष्ट्रातल्या खूप थोरा मोठ्या संतवाणी आहे किंवा ज्योतिबा फुले आहेत किंवा गाडगे महाराज आहेत किंवा संतवाणीसुद्धा खूपच कमी अवेलेबल आहे किंवा जे मोठे मोठे विचारवंत आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले त्यांचीसुद्धा खूप कमी पुस्तकं भाषणं अवेलेबल आहेत सोशल मीडियावरती, तर त्याच्याकरता काय करता येईल त्याच्यावर जरूर विचार करावा आणि ह्या जागतिक मराठी गौरव दिनानिमित्त त्याची काहीतरी मोठ्या प्रमाणावरती सुरुवात झाली तर खूप आनंद होईल। जे आहे मला असं वाटतं की हे लोकाभिमुख मराठी आहे आणि मी त्याच्याकडे खूप आशेने पाहते, कारण की तिथे लोक खऱ्या अर्थाने त्यांच्या भाषेत बोलतात, त्यांच्या प्रमाण भाषेमध्ये, त्यांनी ठरवलेल्या प्रमाण भाषेमध्ये बोलतात आणि त्यांच्या मातृभाषेत न बोलल्यामुळं ते खूप निखळपणे अभिव्यक्त होतात आणि ते मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने भाषेचं हे असलं पाहिजे की मोठं असलं पाहिजे, भाषेचा उद्देश असला पाहिजे की एखाद्या माणसाला खऱ्या अर्थानं व्यक्त व्हायला यायला पाहिजे। तर समाज माध्यमांवरचं मराठी हे खऱ्या अर्थानं लोकांना एक मोकळं होण्याचं साधन म्हणून समोर येते आणि त्या अनुषंगाने खूप भाषेवरचं देवाणघेवाण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात वाढली आहे। समाज माध्यमांमुळे अहिराणीतले लोक मराठवाड्यातल्या मराठीसोबत कम्पेअर करून आपसामध्ये संवाद साधतात किंवा कोकणातली मालवणी मराठी जी आहे ती त्याच्यासोबत पुण्याची मराठी असेल किंवा इकडे परत सातार कोल्हापूर साईडची मराठी असेल ते लोक एकमेकांसोबत शब्दांची देवाणघेवाण करत आहेत आणि हा भाषेच्या आदान प्रदानासाठीचा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे असं मला वाटतं। सोशल मीडियावरचं मराठी साहित्य
किंवा जे लेखन आहे याविषयी मी फार सकारात्मकतेने या सगळ्याच मीडियाकडे पाहते. कारण जर हा मीडिया नसता तर अनेकांना एक वेगळं प्लॅटफॉर्म जे मिळालेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून ते मिळालं नसतं. कुणाला तरी वाटतंय काहीतरी लिहावंसं तर हे त्याला वाटणं जे त्याच्यासाठी असलेला हा प्लॅटफॉर्म जो आहे तो महत्त्वाचा आहे नवोदित लेखकांसाठी. त्याचप्रमाणे जे काही आपल्याला वर्तमानपत्र वा इतर माध्यमांमधून व्यक्त होता येण्यासारखं नाही अशा अनेक गोष्टी आपल्याला प्रत्येकाच्या वेगवेगळ्या वॉलवरती आपल्याला दिसून येतात. तसे काही समूह देखील निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. सोशल मीडिया म्हणत असताना यूट्यूबचं माध्यम आहे किंवा फेसबुक आहे, इन्स्टा आहे, तशा वेबसाईट्स आहेत वेगवेगळ्या, आणि त्याचप्रमाणे ब्लॉग आहे. अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरती जर आपण पाहिलं तर अनेक लेखक मंडळी किंवा कवी मंडळी आपापल्या भावनांना कुठेतरी स्थान देत असतात, अभिव्यक्त होत असतात, त्यांचे विचारही मोलाचे असतात. आणि मला असं वाटतं ह्या माध्यमाकडे मी सकारात्मकतेने का पाहते तर अनेक विविध प्रांतामध्ये असलेली जी मंडळी आहेत ज्यांच्याशी मी कधीच भेटू शकले नसते तर सोशल मीडियावरती मी ॲटलिस्ट त्यांना पाहते, त्यांची वॉल वाचते, त्यांचे विचार जे आहेत ते मला समजत आहेत. आणि एक संवेदनशील लेखिका किंवा कवयित्री किंवा शिक्षक म्हणून मला ते महत्त्वाचे वाटत आहे. सोशल मीडियावरती सुद्धा आजकाल खूप छान छान लिहिलं जातं आणि मला असं वाटतं की ती एक चांगली गोष्ट आहे. कारण प्रत्येकाचंच लेखन हे वर्तमानपत्रात येईल असं नाही आहे आणि ते खूप हक्काचं व्यासपीठ आहे सगळ्या लोकांचं. त्यातली जी सांकेतिक भाषा किंवा चिन्हांकित भाषा आहे तर मला असं वाटतं ते पण खूप चांगलं आहे. कारण एक चिन्ह हे 200-300 शब्दांचं काम करतं त्यामुळे मला सोशल मीडियावर ते जे काही लोक लिहितात ते अतिशय चांगली गोष्ट आहे. तिथे आलेली असलेली भाषा सोडलं तर बाकीच्या गोष्टी खूपच चांगल्या होत असतात. एकमेकांचं वाचायला मिळतं, एकमेकांचे विचार एकमेकांच्यापर्यंत पोचवता येतात आणि आपण आपल्या खूप लोक ब्लर लिहितात तर मला असं वाटतं की ते स्वतःचं एक जे आहे तर ते खूपच चांगलं. कोणाचं पेज असतं तर चांगलं आहे. आपली भिंत आणि आपलं लेखन ही खूप सुंदर गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की सोशल मीडियाचा आपण कसा वापर करू त्यावर ते खूपच अवलंबून आहे. कारण जे नवीन नवीन लोक लिहित आहेत ते खूप सुंदर लिहित आहेत आणि मोजक्या शब्दामध्ये नाही तर आपल्याला खूप मोठ्या शब्दामध्ये लिहिण्याचं आपलं हक्काचं माध्यम तिथं असल्यामुळे ती खूप चांगली गोष्ट आहे जी की पूर्वी नव्हती. प्रत्येकाला कोणावर तरी अवलंबून राहावं लागायचं की आपलं माझं हे छापतात का, माझं पुस्तक येईल का. पण आता पुस्तक नाही, प्रत्येकाला पुस्तक काढणंही शक्य नसतं. मग ते आपलं लेखन आपले विचार लोकांपर्यंत जाऊ शकतात सोशल मीडियाच्या माध्यमातून. आणि म्हणून मला असं वाटतं की सोशल मीडिया हे उत्तम एक व्यासपीठ आहे. आपली आपली भिंत खूप चांगली असते. चांगल्या कवींच्या कविता सोशल मीडियावर वाचायला मिळतात. बऱ्याच नवीन कवींची ओळख त्यांच्या कवितांच्या माध्यमातून सोशल मीडियावर होतीये. नुसते कवीच नाही तर वेगवेगळ्या साहित्य प्रकारात लेखन करणारी काही महत्त्वाची मंडळी त्यांचं साहित्य सोशल मीडियावर आपल्याला उपलब्ध होतंय. याहीपेक्षा थोडासा वेगळा विचार जर बघितला तर कथा, कादंबरी, नाटक, कविता या प्रचलित साहित्य प्रकारांहून वेगळा असा एक साहित्य प्रकार येत्या काळात सोशल मीडियामुळे प्रस्थापित होईल की काय अशी एक शक्यता वाटू लागली आहे. पोस्ट ज्याला आपण सर्वसाधारणपणे म्हणतो, ज्या आपण स्वतःही व्हायरल करत असतो, त्या पोस्ट जर आपण बघितल्या तर त्यामध्ये कुठेतरी भावनिक वैचारिक नोंदी, चरित्रात्मक आत्मचरित्रात्मक वर्णनं, प्रवास वर्णनं, म्हणजे ज्याला कुठल्याही विषयांची मर्यादा नाही, बंधन नाही, असे विषय या पोस्टच्या माध्यमातून आपण वाचत असतो आणि या सगळ्या अनुभवांचा या सगळ्याचा एक कोलाज आपल्याला या नव्या साहित्य प्रकारात असेल की काय अशी एक शक्यता निर्माण झाली आहे. बरीच महत्त्वाची मंडळी जी आजवर खरं तर आपल्याला मुख्य मीडियामध्ये लेखन करताना किंवा बोलताना दिसत होती ती मंडळी या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं साहित्य आपल्याला तिथे वाचता येते. जी आजवर लिहित नव्हती अशी मंडळी, अशी माणसं सोशल मीडियामुळे लिहिती झाली, त्यामुळे त्यांचा स्वतःचा जो आवाज आहे, त्यांचं स्वतःचं जे प्रकटीकरण आहे, त्या पद्धतीचं साहित्य आपल्याला सोशल मीडियावर वाचायला मिळू लागलं. याच सोशल मीडियाचा भाषेच्या दृष्टीने जर विचार केला तर
अगदी दुर्गम ग्रामीण भागातल्या साहित्यापासून किंवा तिथल्या विचारांच्या नोंदींपासून माहितीच्या नोंदींपासून आपल्याला अगदी शहरापर्यंतच्या व्यक्तीचा आवाज किंवा त्याचा वेगळा सूर आपल्याला या सोशल मीडियावर वाचायला मिळतो. रोज नव्या म्हणी, रोज नवे वाक्प्रचार, नवे शब्द सोशल मीडियावर आपल्याला तयार झालेले दिसतात. ते तितक्याच जलद गतीने सामान्य लोकांपर्यंत पोहोचतात सुद्धा. त्यामुळे भाषेचं प्रवाही पण आपण जेव्हा लक्षात घेतो त्यावेळेला ह्या सोशल मीडियावर आज ज्या पद्धतीने नव्या रूपात जी भाषा, मराठी भाषा जी नव्या रूपात प्रकट होतीये, ती येत्या काळात आपल्याला स्वीकारार्ह वृत्तीने तिच्याकडे बघितलं पाहिजे. सोशल मीडियावरचं मराठी साहित्य हा खरा तर खूपच व्यापक विषय आहे, पण तरी आपण पूर्वीपासून यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर वापरत आलेलो आहोत. परंतु लॉकडाऊनच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात हे वापरले गेले. काही व्यक्ती, काही संस्था, मला खास उल्लेख करायला आवडेल, नरेशचंद्र काकडे सर असतील, प्रवीण बोपुलकरजी असतील, डॉक्टर महेश खरात सर असतील, उज्जैनकर सर असतील, तर या अशा अनेक माणसांनी फेसबुक पेज आणि फेसबुक ग्रुप सुरू केले आणि त्याद्वारे अनेक मराठी माणसांना प्रत्यक्ष बोलण्याची संधी मिळाली, ऐकण्याची संधी मिळाली. मी स्वतः फेसबुकवर लाईव्ह जवळजवळ 20-22 कार्यक्रम केले, पण मी 100 वर कार्यक्रम इथे पाहिले. म्हणजे अलिबागच्या खेड्यातला एखादा कवी असो किंवा विदर्भ मराठवाड्यातील एखादा लेखक असो, यांचे नाव मी फक्त ऐकून होते, त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची, त्यांना ऐकण्याची मला संधी मिळाली. हे इतकंच नव्हे तर एक कायमस्वरूपी डॉक्युमेंटेशन या सोशल मीडियाद्वारे आता झालेलं आहे. त्यामुळे नवीन येणाऱ्या पिढीसाठी ही फार चांगली गोष्ट अशी घडलेली आहे. कुठल्यातरी जगाच्या कोपऱ्यात एक माणूस आणि त्याला चार ओळी चांगल्या सुचल्यात, तर ते त्या एका क्षणात जगभरात पोचतात. ह्या आज समाज माध्यमांचा मोठा फायदा आहे. त्याचा तोटा मी असा म्हणेन की कुठल्याही चार ओळी टाकल्या आणि त्याला जर साधारण रिस्पॉन्स मिळाला तरी असं वाटायला लागतं की हेच साहित्य की काय. तर माझ्याच एका पुस्तकातला लेख आहे किंग ऑफ डरकाळी नावाचा, सिंहाची गोष्ट आहे की एका एका बोक्यालाच हळूहळू सिंह समजायला लागतात लोक, कारण तो ओरडतच नाही, असं लांबून बघून इतकी त्याची पब्लिसिटी करतात की बोकाच सिंह म्हणून पुरस्कार घेऊन जातो. तर असं कधी कधी होऊ शकतं का की केवळ एखाद्या चार ओळींबरोबर फोटो सुंदर आहे म्हणून खूप, तर मी मध्यंतरी गंमत म्हणून लिहिलं होतं की उभं लिहिलं की कविता आणि आडवं लिहिलं की लेख, याच्या पलीकडे पण खूप त्याचे निकष आहेत. मी जसं म्हणतो की 100 कविता वाचा आणि एक लिहा, हे प्रपोर्शन पाहिजे. आपल्याकडे इतकं साहित्य आहे, म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींपासून एकनाथ महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, चोखामेळा, अप्रतिम साहित्य आहे. आत्ताच्या काळामध्ये अगदी म्हणजे भारत आंबेंपासून किंवा गडकरींपासून ते नामदेव ढसाळ आहेत, नारायण सुर्वे आहेत, आत्ताच्याही पिढीमध्ये उत्तम उत्तम लिहिणारे आपले संदीप खरे, किशोर कदम, मोठे मोठे कवी आहेत. आणि ह्या सगळ्या यांनी अभ्यास करूनच ते लिहितात, तर त्यांच्या कविता वाचून मग आपली एक कविता लिहिणं हे समाज माध्यमांवर लिहिणाऱ्यांनी पण भान ठेवावं की एक अशी कविता लिहावी की ती लक्षात ती माणूस परत परत वाचेल. आत्ता इतकी विविध मंडळं त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आहेत आणि त्यांचे जवळजवळ 150-200+ अधिक, आणि एकाच गावातले किंवा एकाच जिल्ह्यातले असं नाही, कोण बऱ्हाणपूरहून आहे तर कोण भोपाळहून आहे, कोणी बंगलोरवरून आहे, अशी मंडळी एक एक आपल्या रचना, आपल्या कविता, आपले निबंध त्याच्यावरती सादर करत असतात मराठीमध्ये. आता काही लोक अपवादात्मकरित्या ते रोमन याच्यामध्ये टाईप करताना दिसतात, पण बरीचशी मंडळी अजून तरी देवनागरीमध्ये त्याच्यावरती व्हॉट्सअपवरती आपल्या कथा कविता येते देताना दिसत आहेत. ही एक बाजूला जमेची बाजू आहे. दुसरीकडनं मला असं वाटतं की आत्ता खरं तर महाराष्ट्र राज्य इतकं इतर प्रांतांच्या मनानं दुसरं कुठलंही राज्य इतकं बहुभाषिक नसेल किंवा कॉस्मॉपॉलिटन ज्याला म्हणून, त्या मुंबई हे कॉस्मॉपॉलिटन असल्यामुळं मराठीचा जो दाव असायला मराठीचा जो दबाव असला पाहिजे तो इतकी वर्ष महाराष्ट्रात तयार नाही झाला. मराठी भाषा ही
संतांची, महंतांची, महापुरुषांची, सुधारकांची, ज्ञानेश्वर आगरकर आंबेडकरांची, शिवराय आणि महात्मा फुले अमित दलवाईंची, रानडे आगरकरांची, अशी ही समृद्ध मराठी भाषा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बोलली जाते. देशाच्या आणि संबंध विश्वाच्याही नकाशावरती तिचा बोलबाला आणि तिचा गोडवा हा अगोदरच पेरला गेलेला आहे. मराठी भाषेला वेगवेगळी आव्हानं मिळत आहेत. डिजिटल मराठी भाषेच्या संदर्भातलं, सोशल मीडियाच्या संदर्भातलं, हे नवे संदर्भ आता मराठी भाषा आणि संस्कृतीला अटळ झालेले आहेत. आणि या नव्या संदर्भांच्या संदर्भामध्ये आपण घाबरून जाण्याचं किंवा भावसळण्याचं कारण मला वाटत नाही. मराठी भाषा ही समृद्ध आहे, तिची वेगवेगळी रूपं ती शोधते आहे. नवी पिढी तंत्रज्ञानात्मक संस्कारातून पुढे येते आहे आणि म्हणून मग सोशल मीडिया असेल किंवा डिजिटल मीडिया असेल, या डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कविता, कथा, लघुकथा, किस्से, विनोद, समीक्षा आणि एकूणच सगळे विनोद या अशा सर्व प्रकारचं साहित्य हे डिजिटल अशा प्रकारच्या तांत्रिक बाबतीमध्ये स्क्रीनवरती आता तरुण पिढी लिहिते आहे. बरेचशा जुनी पिढीतली माणसंसुद्धा शिकून यामध्ये अवगत एक पारंगत असा पण नवीन ज्ञान ते निर्माण करत आहेत. हे स्वागतार्ह बाब आहे. तंत्रज्ञानाची अटळता आणि अपरिहार्यता कोणताही विश्वातला 21व्या शतकातला नागरिक नाकारू शकत नाही आणि नाकारण्याचं कारण नाही. उलट मातृभाषेचा हा अनुबंध विश्वात्मक करत असताना डिजिटल तंत्रज्ञान हे जर उपयुक्त ठरत असेल तर त्याचा उपयोग नक्कीच करून घेतला गेला पाहिजे. साहित्य विषयक उपक्रम करणारे लेखक आहेत, काही ग्रुप्स आहेत आणि ते त्यांच्या कविता किंवा कधी एखादं भाष्य एखाद्या पुस्तकावरचं असं आपल्याला साधारणपणे वाचायला मिळतं इथं. आणि मीडियावरचं साहित्य म्हटल्यानंतर म्हणजे मी समजा पोस्ट केली तर ती सकाळी 10 वाजता केली असेल तर दुसऱ्या दिवशी 10 वाजेपर्यंत तर तिथे ती असते. आणि माझं जे फ्रेंड सर्कल आहे किंवा माझ्या टाईमलाईनवरती येणारे जे मित्र आहेत किंवा मी पोस्ट टाकली असेल तर तिथे बघतात आणि आवडली तर छान वगैरे किंवा अमुक मुद्दा आवडला किंवा अमुक मुद्दा आवडला नाही अशा प्रकारे अनेक लोक कविता त्याच्या मिळणे टाकतात. मला असं साधारणपणे जातं जाणवतं ते असं की मग मध्यंतरी मी एक बुद्ध वर्तुळ नावाची एक कविता सादर केली होती तर खूप लोकांना ते आवडलं वगैरे. आणि मग अशा प्रकारचा आता वेगळ्या प्रकारचा प्रचार आपल्याला मीडिया या सोशल मीडियाच्या माध्यमातून करावा लागतो. समाज माध्यमावरचं मराठी साहित्य याचा विचार करत असताना आपणाला हे मान्य करावं लागेल की तिथं भरपूर कचरा आहे, पण त्याच्याबरोबरच तिथं खूप चांगल्या गोष्टीसुद्धा आहेत. समाज माध्यमानं भाषेच्या प्रसारासाठी खूप खूप सहकार्य केलेलं आहे. अक्षरनामा, पोलाज आणि आणखी कितीतरी अशी वेब पोर्टल आहेत ज्याच्यावरून सतत मराठी साहित्याची, मराठी समाजाची आणि मराठीच्या प्रश्नांची चर्चा होत असते. समाज माध्यमावर मराठी भाषेचा खूप चांगला प्रचार आणि प्रसार होतोय आपण पाहतो, पण समाज माध्यमावर साहित्य येण्यासाठी मर्यादा आहे. तिथं काही तुम्ही कादंबरी लिहू शकत नाही, तिथं काही तुम्ही कथा टाकू शकत नाही. तिथं फक्त टीका टिप्पणी करणं, एखादी छोटीची आठवण लिहिणं, एखादं व्यक्तिचित्र लिहिणं, एखादं ललित लेख लिहिणं, अनुभव सांगणं. बाबाराव मसळेसारखा लेखक आज आपण पाहतो की त्यांचं फेसबुक मराठीमध्ये लोकप्रिय आहे, ते आपले अनुभव सांगत असतात. अशी काही आपणाला त्याच्यावरून करता येतं, काही मर्यादा आहेत, काही सामर्थ्यही आहेत. मित्र हो, लहान लहान मुलं साहित्याकडे कसे वळत आहेत त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे श्रावणी बरकुले नावाची परतूर तालुक्यातली खांडवीची मुली आहे. या मुलीनं रानमळ्याची वाट या सदराखाली मराठीतल्या ग्रामीण कवितांचं जे सादरीकरण केलं त्या सादरीकरणाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. म्हणजे लाखोच्या घरात लोकांनी त्या कविता पाहिल्या, तिला दाद दिली. त्याच्यामध्ये मोठमोठ्या साहित्यिकांपासून ते सामान्य रसिकांपर्यंत लोक आपल्याला पाहायला मिळतात. समाज माध्यमामुळे आपल्याला साहित्यावर आधारित असलेले कलात्मक चित्रपट जे आहेत ते कलात्मक चित्रपट समाज माध्यमामुळे पाहायला मिळाले. प्रभात सारख्या जुने चित्रपट जे आहेत ते सगळे आपल्याला समाज माध्यमावर पाहायला मिळतात, त्याच्यामुळे सुद्धा साहित्याची चर्चा होऊ शकते. व्हॉट्सअप ग्रुप तर अगणित आहेत, त्याच्याविषयी काही सांगावं. त्याच्यामुळे समाज माध्यम हे खूप चांगलं माध्यम आहे आजच्या आपल्या साहित्याच्या चर्चेसाठी, चिकित्सेसाठी आणि प्रसारासाठी. म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमामुळे काय झालेलं आहे माहिती आहे का, की वाचन संस्कृतीचा थोडासा ऱ्हास होतो आहे, बरं का. आणि
तो मला थोडासा खटकतो आहे की सगळं आपल्याला रेडीमेड ऐकलं पाहिजे ही भूमिका होती. आता वाचन संस्कृती अशी गोष्ट आहे की पुस्तक पुस्तकाला आपण खरं म्हणजे मित्र म्हणतो की आपण ते केव्हाही उघडून आणि कुठेही आणि कसंही वाचू शकतो. तसं मीडियाचं नाही आहे आणि त्याचं कारण असं झालं आहे की एकूणच एक जगणंच एक मुळी आता अत्यंत वेगवान झालेलं आहे कदाचित. त्याचा हा कदाचित परिणाम असेल पण त्यामुळं भाषेवर नक्कीच परिणाम होतोच बरं का. आणि मी तुम्हाला तसं सांगितल्याप्रमाणे की बरेचसे शब्द इंग्रजीमधले या मराठीत आलेले आहेत तो ते येऊ नये तो किंवा त्यामुळं भाषेचा भाषेचा संकोच होतो अशातला भाग नाही पण त्याचा अतिरेक हो झाला म्हणजे मग मराठीचा संकोच झाल्यासारखं मला वाटतं. आणि ती इंग्रजी भाषा वापरली म्हणजे आपण काहीतरी वेगळे आहोत प्रतिष्ठित आहोत असा एक आभास निर्माण जो करण्याचा प्रयत्न होतो ना तो मराठीसाठी थोडासा मारक आहे असं माझं मत आहे. आपण पाहिलं गेल्या दशकात फेसबुक आणि व्हॉट्सअप याच्या माध्यमातून लोकच म्हणजे जगातले मराठी लोक एकत्र आले. अनेक लोक लिहू लागले व्यक्त होऊ लागले. व्यक्त होणाऱ्यांची संख्या वाढली पण त्या व्यक्त होण्यामागे विचार आहे का हा महत्त्वाचा भाग आहे. जर विचारच नसेल असं व्यक्त होणं एक क्षणभंगूर ठरतो. आणि यासाठी छोटे छोटे चुटुकले विनोद किंवा छोट्या छोट्या कविता अशा माध्यमातून येणं म्हणजे मराठी सकस झाली असा अर्थ होत नाही किंवा मराठी अभिजात झाली असाही अर्थ होत नाही. एकच आहे की या माध्यमामुळे ग्रामीण भागातील लोकसुद्धा व्यक्त होऊ लागले आणि कधीकधी याचा दुरुपयोगसुद्धा होतो. आपण पाहिलं की गेल्या 7-8 वर्षात राजकीय मजकूर पाठवताना कुणाची तरी बदनामी करणे किंवा कुणाला तरी ट्रोल करणे आणि त्यातून हीन अभिरुचीचं प्रदर्शन जास्त होताना पाहिलं आणि द्वेषाचं प्रदर्शन जास्त होताना पाहिलं. मराठी भाषा ही सगळ्यांची आहे. तिला जातीचं लेबल लावता कामा नये. तिला ब्राह्मण ब्राह्मण तर मराठा मराठी तर दलित दलित तर किंवा हिंदू मुस्लिम असे रंग देता कामा नयेत. जगण्याची अभिव्यक्ती ही जवळजवळ सगळ्यांची सारखीच असते त्या ठिकाणी. म्हणून मराठी भाषा या राजकीय विचारापासून पहिले दूर असली पाहिजे. मराठी साहित्यिक हा कुठल्याही राजकीय विचाराचा असू शकतो परंतु त्याचं संपूर्ण लेखन त्या राजकारण विरहित असणं महत्त्वाचं आहे. कारण आपलं लेखन ह्या सामान्य माणसाचा हुंकार असतो जगण्याच्या वेगवेगळ्या जीवनपद्धतीचा तो हुंकार असतो. समाज माध्यमातून व्यक्त होणं हे किती सामर्थ्यशाली आहे हे आता सगळ्यांना पटलंय आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्याच्यातून कसं व्यक्त व्हायचं हे कोणीतरी सांगण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे एखाद्या लहान मुलाला हातामध्ये पेन्सिल देऊन मुळाक्षर शिकवावी लागतात गिरवावी लागतात त्याप्रमाणे ही सोशल मीडियाची जी नवीन पार्टी या समाज माध्यमांची जी नवीन पार्टी आता नव्या पिढीपर्यंत आले त्याच्यावर कसं लिहायचं हे खरंच कोणी शिकवलंय का. मित्र रागावू नका पण एक तुमचा मित्र म्हणून मी मनातलं बोलतोय की भडाभडा बोलत जाणं कसंही बोलत राहणं आणि मनातलं सांगणं याच्यात जो फरक आहे तोच फरक आहे व्यक्त होणं आणि काही बोलणं. आज समाज माध्यमातून व्यक्त होताना याचं भान कमी ठेवलं जात आहे त्यामुळे वारेमाप जे लिहिलं जात आहे ते दुसऱ्या सेकंदाला दुसऱ्या मिनिटाला लगेच त्याचं रूपांतर हे कचऱ्यामध्ये होत आहे आणि मग ही तरुण मुलं मुली वाट पाहतात मान्यतेची कशी मिळेल मान्यता कारण त्याचं ना संपादन नाही काही केलेलं त्याचं साक्षेप आणि पुनर्लेखन वेगळ्या तऱ्हेचं परिष्करण हे सांगणारच कोणीतरी नाही आहे कोणी नाही आहे आणि होतं काय आणि त्याच्यामुळे फक्त बोटांच्या लाईक्सवर आपले वाचक ठरवणारे जे माध्यम आहे ते एकाच वेळेला सामर्थ्यशाली आहे पण ते सामर्थ्य न ओळखल्यामुळे धोकाही अधिक आहे. आता अलीकडे सोशल माध्यमामध्ये सामाजिक माध्यमामध्ये सोशल मीडियावर जे सगळं साहित्य येतं व्हॉट्सअपच्या रूपाने फेसबुकच्या रूपाने तर त्याच्यावर खूप टीका होते असं मी बघितलं.
तर आपल्याला एक सगळ्यांनी मनात घ्यायला पाहिजे की हे सगळं माध्यम आपल्यासाठी नवीन आहे, त्याच्यामुळे त्यात चुका होणं स्वाभाविक आहे, किंबहुना त्यात गफलत सगळ्या होत राहतील. अनेक जण शुद्धलेखनाच्या अंगाने बघतात या गोष्टीकडे, तेव्हा मला थोडंसं आश्चर्य वाटतं. म्हणजे शुद्धलेखन मानलं पाहिजे, शुद्धलेखन नीट ठेवलं पाहिजे, हे मला मान्य आहे. पण जेव्हा तुमचं माध्यम हे नव्याने होत असतं, त्यावेळी अशा सगळ्या चुका होत असतात, त्याच्यामुळे त्या सांभाळून घेऊन पुढे जायला पाहिजे. आता अनेक लोकांना या गोष्टीविषयी खूप राग आहे की नुसत्याच कविता त्या फेसबुकवर आणि याच्यावर सगळे टाकत असतात. तर कविता उदंड झाली असं रामदास स्वामींनी लिहून ठेवले त्यावेळी. त्यावेळीसुद्धा अशी उदंड कविता झाली होती आणि त्याच्यात फार फुटकळ कविता फार होत्या. त्याच्यामुळे आत्ताच फक्त माध्यमावर आल्या म्हणून फुटकळ कविता खूप आहेत असं काय म्हणण्यात अर्थ नाही. एकच गोष्ट आहे की माध्यमामध्ये आपल्याकडे मोबाईल असला आणि तो अँड्रॉइड मोबाईल असला की आपण साहित्यिक झालो असा जो गैरसमज आहे तो फक्त लोकांमधला काढला पाहिजे. तुमच्याकडे लिखाण करणारे, विचक्षण लिखाण करणारी अशी मंडळी होऊन गेलेली आहेत, तेव्हा त्यांचं सगळं बघितल्यावर तुम्ही काय पद्धतीचं लिहिताय तुम्हाला कळायला पाहिजे. मी सगळ्या कवी लेखकांना माझी विनंती आहे नम्र की तुम्ही काही जे टाकता फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर त्या थोडासा विचार करा की हे खरंच टाकण्याजोगं आहे का. तर मला असं वाटतं हा प्रॉब्लेम राहणार नाही. तेव्हा 4G जमान्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आलेला हा सोशल मीडिया आणि त्यावरचं साहित्य, या सगळ्याबद्दल या राज्यातल्या मराठी साहित्यिकांची नेमकी काय भावना आहे, त्यांचं काय मत आहे याबद्दलचं आपण जाणून घेतलं. यापुढे सुद्धा आणखी काही लेखक या सगळ्याबद्दल बोलणार आहेत. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत न्यूज 18 लोकमतवर. आज हे ऑनलाईन अनोखं साहित्य संमेलन आपण घेतोय मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं, आणि या चर्चासत्रामध्ये आपण खरं तर सगळ्या मान्यवरांचे विचार जाणून घेतोय. तो म्हणजे आजचा सोशल मीडिया जो आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनलाय, आणि या सोशल मीडियावरती जे नवं साहित्य येतंय, जे साहित्याची निर्मिती होतीये, त्या सगळ्याबद्दल साहित्यिकांना नेमकं काय वाटतंय, त्यांचं मत काय आहे, खरोखरच हे सोशल मीडिया या साहित्यासाठी पूरक आहे, चांगलं आहे की त्याचे काही तोटे आहेत, या सगळ्याचं मंथन आपण करतोय या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून. सोशल मीडियावरचं मराठी साहित्य याबद्दल मी एवढं सांगतो की या साहित्यात इमोजीने हल्ली प्रवेश केला आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या कविता, गझल, लेख आणि माहितीपर ललित अधीनमधून प्रकट होणाऱ्या नवीन शॉर्ट लिहिण्याच्या पद्धतींमुळे मराठी भाषेचा वापर वेगळ्या वेगळ्या फॉन्ट आणि सॉफ्टवेअरमुळे जलद आणि त्वरित होत असला तरी या बाबी मराठी भाषेच्या शुद्धतेस मारक करत आहेत, ठरत आहेत, आणि कॉपीराईटच्या तरतुदींचा तर फज्जा उडालेला आपणास दिसून येतो. जुलीस करा, सुलूला सू म्हणायचं, शैलजाला शय म्हणायचं, अशा प्रकारच्या शॉर्टफॉर्ममुळे सोशल मीडियावर मराठी भाषेतील साहित्य हे तात्काळ व लगेच प्रकाशित होत असलं तरी त्याचं स्वरूप मात्र तात्कालिक आणि क्षणभंगूर होत चाललं आहे. चिरंतन स्वरूपाचं लिखाण जे दस्तऐवज स्वरूपात पूर्वी राहत असे व जो मूळ लेखक आहे त्याचा त्यावरचा अधिकार नेहमीप्रमाणे कायम राहत असे, तो आता कायम राहील किंवा नाही याबाबत शंका निर्माण होते, जी बाब खूपच खातक खरं चालली आहे. खरं तर ही फेसबुक, व्हॉट्सअप ही मंडळी जेव्हा आपल्याकडे रुजू झाली किंवा त्यांची जेव्हा निर्मिती झाली त्यावेळेला ह्या गोष्टी कविता आणि कथा पाठवण्यासाठी कामी येतील असं बहुतेक त्या मार्क झुकरबर्गलाही वाटलं नव्हतं. भारतीय मनाने याचा विचार स्वतःसाठी व्यासपीठ म्हणून घ्यावा, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती, व्हॉट्सअपवरती कविता फिरवू लागल्या, त्यांचे ग्रुप्स बनवू लागले. आम्ही स्वतः 2010 ठाणे इथे झालेल्या साहित्य संमेलनात ई वरले अक्षर या इंटरनेटवरच्या कवितांचा कार्यक्रम केला होता. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही झाली की मी इथून नाशिकमध्ये बसणाऱ्या प्राजक्त देशमुखच्या कविता ऐकू लागलो, औरंगाबादच्या एखाद्याची कविता ऐकू लागलो. हे जे काही एक मधलं अंतर होतं जे कधी काळी फक्त साहित्य संमेलनात एकमेकांना जोडलं जायचं, ते आता आम्हाला ओपनली कधीही एकमेकांना भेटू लागलो. त्याला कारण ठरलं ही सोशल मीडिया. बरं, ह्याला जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. सोशल मीडियावरती कुणीही आपलं लिखाण टाकू शकतं आणि कुणीही आपलं लिखाण आपलं म्हणूनही टाकू शकतो.
अनेक जण वेगवेगळ्या लोकांची, मी अनेकदा सुरेश भटांची शेअर स्वतःच्या नावाने टाकलेले लोकांचे फोटो पाहिले आहेत. तिथे माझ्या कविता अनेकदा गेल्यात, त्याचं काय नगण्यच झालं त्या गोष्टी. पण दुसरी एक गोष्ट सोशल मीडियाबद्दल आणि तिथल्या मराठीबद्दल, तिथे कोणी तपासणारं नसतं की खरंच हे वाचण्याच्या लायकीचं किंवा दर्जाचं आहे का. अनेकदा एखाद्या सुंदर मुलीच्या फोटोबरोबर चार ओळी तिनेच लिहिलेल्या असतात आणि मग त्या फोटोमुळे त्या लाईकचा जो पाऊस त्या फोटोभोवती पडतो, त्याच्यामुळे कदाचित मग एक गैरसमज तयार होतो त्या मुलीचा किंवा त्या मुलाचा, की अरे आपण कवी आहोत, आपण लेखक आहोत. माझ्या वेळी कुठेतरी आपलं वाचन राहून जातं आणि एका ढगाभोवती आपण फिरू लागतो. आज सोशल मीडियाचा वापर फार मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसतो आहे आणि आज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये साहित्यसुद्धा प्रसिद्ध होताना दिसत आहे. नवे लेखक कवी यांना हक्काचं व्यासपीठ त्याच्यातनं मिळालेलं आहे. परंतु काही अपवाद वगळले तर मात्र ते बाल्यावस्थेमध्ये आहे असं मला वाटतं. तिथे फारशी पक्वता दिसत नाही आणि हळूहळू ते प्रगल्भ होत जाईलही आणि त्यातून सकस काही हाती लागू शकेल असं मला विश्वास वाटतो. कारण तू व्यक्त व्हायला जे काही साधन हवं होतं, व्यक्त व्हायला जे काही माध्यम हवं होतं, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचं लिहिलं जातं आहे. परंतु त्याच्यामध्ये प्रगल्भता नाही आहे, त्याच्यामध्ये थोडंसं कमासलपणा जाणवतो आहे. तो कदाचित पुढे वाढू शकेल आणि खूप चांगलं त्यातनं हाती लागेल असा मला विश्वास वाटतो. आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे आणि प्रत्येकाला व्यक्त व्हायचं आहे. कथा असेल, कविता असेल, याआधी त्या पुस्तक रूपाने येण्यासाठी भरपूर वेळ लागायचा आणि त्याच्या ज्या प्रतिक्रिया असतील त्याही उशिरा कवी लेखकांपर्यंत पोहोचायच्या. पण आज मोबाईल हे असं साधन आपल्या हातामध्ये आलेलं आहे. किंवा टी व्ही चॅनेल असतील, फेसबुक, व्हॉट्सअप असेल, या माध्यमातून आपण पटकन सर्व दूर जातो. मासिकांना, पुस्तकांना एक ठराविक मर्यादा असते. परंतु हे जे सोशल मीडियाचं जे माध्यम आहे हे जगभरामध्ये आपलं साहित्य पोहोचवत असते. तळागाळातल्या माणसांना व्यक्त होण्यासाठी सोशल मीडिया, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, हे फार मोठं माध्यम आहे. एखादी कविता आपण लिहिली, एखादी कथा लिहिली आणि आपण ती फेसबुकवर टाकली, व्हॉट्सअपवर टाकली, तर आपल्याला कितीतरी प्रतिक्रिया मिळतात आणि आपण आपला उत्साह वाढतो. माझ्या काही कथा असतील, कविता असतील, मी फेसबुक व्हॉट्सअपवरती टाकल्या, लोक असं म्हणतात की साहित्य नाशवंत असतं, पण असं काही नाही आहे. माझ्या व्हॉट्सअप आणि फेसबुकवरच्या ज्या कथा कविता आहेत त्यांची मी अनेक पुस्तके केली नंतरच्या काळामध्ये. तर सोशल मीडियाचं महत्त्व हे मराठी साहित्यासाठी फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. सोशल मीडियावरील मराठी साहित्य जर आपण वाचायला घेतलं तर ते आपल्याला वाचवत नाही, कारण ते अत्यंत उथळ असं आहे आणि आपल्याकडे नेहमी आपण दृश्य दिसतं की प्रत्येकजण मोबाईल उघडून सोशल मीडियावर ते साहित्य वाचत असतो आणि ते साहित्याला काहीही दर्जा नसतो, त्यामुळे ते फार उथळ झालेलं असते. आणि उथळ साहित्याची जर आवड निर्माण झाली की मग जे क्लासिक जे साहित्य आहे आपलं, जे खूप गाजलेलं आहे आणि त्याला आपलं त्रिकाला बाधित म्हणता येईल असं आहे, ते साहित्य मागे पडतं. तर ही परिस्थिती सोशल मीडियामुळे निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर जे आहे ते कॉमेंटसाठी चालू असते, पण काही साहित्यिक आता करत ते बी चांगले साहित्यिक बी त्याच्यात उतरत आहे आणि सोशल मीडियावर जे ज्या गोष्टी येतात त्याचा प्रचार प्रसार आणि एकमेकाला त्यांचं देवाणघेवाण होते. पण सोशल मीडियावर जी पुस्तकं वाचतीलच लोक असं नाही आहे, किंवा ते विसरून जातात दुसऱ्या दिवशी, त्यामुळे ते सकस नाही होऊ शकत. किंवा सोशल मीडियाच्या या परिघामध्ये मराठीची पावलं, मराठीची स्पंदनं नेमकी कशी आहेत, या सगळ्याबद्दलचं हे मंथन आपण जाणून घेतोय. एक छोटासा ब्रेक, ब्रेकनंतर आणखी काही लेखक कवी यांची मतं जाणून घेऊया, त्यांना काय वाटतंय या सगळ्या डिजिटल
युगातल्या मराठी साहित्याबद्दल. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोक. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं एक अनोखं न्यूज 18 लोकमतचं साहित्य संमेलन. ज्या साहित्य संमेलनात विविध मराठी समोरच्या प्रश्नांची चर्चा आपण करतोय, मान्यवरांची मतं जाणून घेतोय, आणि आता या पुष्पामध्ये खरं तर आपण चर्चा करतोय ती म्हणजे जी डिजिटल भिंत आहे त्या भिंतीवरती मराठी पावलं नेमकी कशी पडतायत आणि या भिंतीवरती मराठी धडका देते. या सगळ्यात नवीन लेखक समोर येत आहेत, नवीन कवी समोर येत आहेत, पण जे साहित्यिक आहेत ते मात्र या डिजिटल भिंतीकडे कसं पाहतात, ही नवी अभिव्यक्ती कशी आहे, नवं साहित्य कसं आहे याचं विश्लेषण करतायत. जाणून घेऊयात आणखी काही साहित्यिकांची मतं. या सोशल मीडियामध्ये प्रामुख्याने सहजगत्या उपलब्ध होणारे किंवा आपल्याला वाचायला मिळतील असे दोन माध्यम आहेत, एक तर फेसबुक किंवा मग व्हॉट्सअप. व्हॉट्सअपचे अनेक ग्रुप असतात आणि फेसबुकमध्ये अनेक फ्रेंड्स करता येत असतात. या दोन माध्यमं सहजगत्या उपलब्ध होत असल्यामुळे नवी पिढी आपल्या जोमदारपणे त्या माध्यमावर व्यक्त होताना दिसते. आता ही पिढी या माध्यमावर व्यक्त होत असताना काही कविता टाकतात, काही लघुकथा टाकतात, हे सगळं होत असताना लक्षात येतं असं की म्हणजे आपल्याला जे सुचते ते आपण याच्यामध्ये याच्यावर मांडलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे होते काय की या नव्या पिढीला आपण साहित्यिक आहोत, आपण कवी आहोत अशा प्रकारचा मोठा गैरसमज त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. याच्यातून खरं मराठी साहित्य किंवा मराठी भाषेचं किंवा मराठी साहित्याचा विकास होईल असं मला वाटत नाही. त्याच्यासाठी या नव्या पिढीने जागरूकपणे हे केलं पाहिजेत की आपण आधी अभ्यास केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, मगच फेसबुक किंवा व्हॉट्सअपवर आपण व्यक्त झालं पाहिजेत. शेअरिंग, संपर्क, करमणूक, खरेदी विक्री हे सोशल मीडियाचे मूळ उपयोग आहेत किंवा प्रमुख उपयोग आहेत असं आपण म्हणू. परंतु मराठी साहित्यासाठी किंवा कुठल्याही साहित्यासाठी, उत्कृष्ट साहित्यासाठी सोशल मीडिया हे एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे किंवा व्यासपीठ आहे असं आपण म्हणू शकतो. निकृष्ट दर्जाचं किंवा अगदीच थोड्याशाही दमट वातावरणात भूचत्रासारखं उगवून आलेलं साहित्य जरी आपल्याला एका बाजूला दिसतं, तर दुसऱ्याच बाजूला उत्कृष्ट वैचारिक चिंतनपर केलेले जे लिखाण आहे, साहित्य आहे, गाणी आहेत, कविता आहेत किंवा चर्चासत्र आहेत काही, तर हे सुद्धा आपल्याला वाचायला मिळतं. आजपर्यंतच्याच काळामध्ये एवढं लिखाण सोशल मीडियावरती उपलब्ध आहे जे पुढच्या अनेक पिढ्या वाचू शकेल एवढं आताच आहे. आणि हे रोज अपलोड होत असतं. सोशल मीडिया हे एक वेगवान साधन आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या साहित्यावरच्या ज्या चर्चा आहेत, तर याही तिथे आपल्याला दृकश्राव्य पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात, ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात. सोशल मीडियावरचं साहित्य निकृष्ट आहे असं पूर्णपणे आपण विधान करू शकत नाही, कारण सोशल मीडियावरती आज खूप तळागाळातून किंवा गावखेड्यातून किंवा महाविद्यालय आहेत, शाळा आहेत, इथून सगळ्या प्रकारचे जे साहित्यिक आहे यांचं लिखाण या सोशल मीडियावरती येतं. सोशल मीडियावरचं मराठी साहित्य यावर आपण साहित्यिकांची मतं जाणून घेतोय या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर सुद्धा याच मंथनावर आपण कायम राहणार आहोत. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतचं हे अनोखं साहित्य संमेलन मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं आणि आपण मंथन करतोय ते म्हणजे सोशल मीडियावरच्या मराठी साहित्याबद्दल. जाणून घेऊयात साहित्यिकांची आणखी काही मतं. सोशल मीडियावरचं मराठी साहित्य यात गद्य साहित्याच्या बाबतीत बऱ्यापैकी समृद्धी दिसून येते. कवितांच्या बाबतीत मात्र आनंदी आनंद आहे. मराठी साहित्यातील अत्यंत सोपा साहित्य प्रकार म्हणजे कविता असं म्हणण्याची वेळ आता जवळ आली आहे असं मला वाटतं.
गद्य साहित्यात काही लेख माहिती व्यक्तिचित्रण दर्जेदार असतात, काही पुस्तक परीक्षणही वाचायला मिळतात, येणाऱ्या कादंबऱ्यांमधील काही अंशही वाचायला मिळतात. सोशल मीडियावरील गद्य साहित्यामुळे वाचक निश्चितच समृद्ध होतोय असे म्हणता येईल. कवितेच्या बाबतीत मात्र सुजाण वाचक कवितेपासून लांबच जाण्यास प्रवृत्त होतोय. अशा कवितांना पुरस्कार वगैरेही मिळतात, त्यामुळे हीच खरी मराठी कविता असा एक गोड गैरसमज पसरत चाललाय. भरघोस लाईक म्हणजे चांगली कविता असे एक प्रमाण सार्वत्रिक होताना दिसतंय, जे घातक आहे मराठी साहित्याला, मराठी कवितेला ते निश्चितच घातक आहे. सोशल मीडियावरील भांडणं यांना जर साहित्य म्हटलं तर अनेक शिव्याशाप वाचकाला वाचायला मिळतात. याला करमणूक प्रधान साहित्य म्हणता येईल. असं अनेक प्रकारचं साहित्य, विविध प्रकारचं साहित्य सोशल मीडियावरून वाचायला मिळतं. आज आपण सर्वच लोक मीडिया किंवा माध्यम नियंत्रित काळाचे साक्षीदार आहोत किंवा या काळाचाच एक आपण भाग झालेलो आहोत. आपल्या पारंपरिक साहित्य विश्वामध्ये सोशल मीडिया नावाच्या माध्यमाचा प्रवेश झाला आणि आपलं जगणंच बदलून गेलेलं आपण बघतो आहोत. एकदम या काळामध्ये काय घडलं, तर या काळामध्ये घडलं हे की आपल्या ज्या काही जुन्या गोष्टी होत्या त्या एकदम गैरलागू ठरल्या आणि साहित्याच्या आविष्काराची एक नवी संहिता या काळामध्ये किंवा या माध्यमामुळे आकाराला आली. या माध्यमाने आपल्या जाणीवे नेणीवेवर, आपल्या कळत नकळत एक फार मोठा परिणाम झालेला आहे किंवा एक फार मोठा आघात केलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज आपण सोशल मीडियाला वगळून आपण जगू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की 5-7 वर्षापूर्वी सोशल मीडियातून व्यक्त होणारा वर्ग कोणता होता, तर सोशल मीडियातून लिहिणारा वर्ग होता तरुण. आणि या तरुणाचं हे तरुण काय लिहित होते, तर कविता असेल किंवा एखादी राजकीय प्रतिक्रिया असेल, सामाजिक प्रतिक्रिया असतील किंवा स्वतःविषयी काही सांगावं वाटत असेल, तर ते सगळेजण त्या ठिकाणी पोस्ट करत होते. आणि इतर ज्येष्ठ मंडळी जी आहे ती या सगळ्या माध्यमाला उथळ ठरवत होती. परंतु आज परिस्थिती बदललेली आहे. जे काल या माध्यमाला उथळ म्हणत होते तेच आता या ठिकाणी अत्यंत ऍक्टिव्ह झालेले आहेत, ते आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात. म्हणजे एक लक्षात घ्या की या काळाला आता उथळ म्हणून चालणार नाही, तर या माध्यमाची उपयुक्तता आता आपल्याला लक्षात घ्यावी लागणार आहे. हा एक नवीन प्लॅटफॉर्म आहे आणि आता याला टाळता येणार नाही. कारण असं आहे की पुढच्या काळामध्ये सोशल मीडिया ही आपल्या जगण्यामधली एक अत्यंत महत्त्वाची अशी बाजू ठरणार आहे आणि यामुळे आपल्या लिहिणाऱ्यांचंही क्षेत्र विस्तारणार आहे. तेव्हा आज मराठी भाषा दिन साजरा करत असताना या मराठीच्या विविध पैलूंवरती आपण प्रकाश झोत टाकतोय. सोशल मीडिया जो आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे, सोशल मीडियाच्या या भिंतीवरती व्यक्त होणाऱ्या माणसांची, त्याचबरोबर पुस्तकात व्यक्त होणाऱ्या माणसांची मतं जाणून घेऊन सोशल मीडियातल्या साहित्याबद्दलचं हे मंथन आपण घडवून आणलं. विविध विचार, वेगवेगळे त्याच्या सकारात्मक नकारात्मक अशा सगळ्या बाजू मांडण्याचा, उलगडून दाखवण्याचा प्रयत्न या सगळ्या साहित्यिकांनी केला. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.